नमस्कार मित्रांनो, मराठी रेलटेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबई आणि हैदराबाद ह्या दोन शहरांमधील प्रवास अतिशय वेगवान व्हावा यासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मुंबई ते हैदराबाद ह्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लिडार सर्व्हे म्हणजेच लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग सर्व्हे सुरू केलेला आहे. आपण नेहमीच मुंबई अहमदाबाद या प्रकल्पाबद्दल ऐकत आलेलो आहोत, परंतु त्या प्रकल्पामध्ये बरेचसे अडथळे आलेले आहेत. आणि असं असताना देखील हैदराबाद ते मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा अहवाल तयार करण्यासाठी सर्वेक्षण मात्र सुरू आहे. सध्या कोरोना इफेक्टमुळे रेल्वे प्रोजेक्टची जी कामे आहेत ती सुद्धा स्लोडाऊन झालेली होती, परंतु आता हळूहळू ह्या गोष्टी वेग पकडताना आपल्याला दिसतात. मुंबई ते हैदराबाद ह्या एकूण 747 किलोमीटरच्या मार्गासाठी सविस्तर DPR तयार करण्याची प्रोसेस आता सुरू झालेली आहे व त्यासाठी एरियल लिडार सर्व्हे सुरू झालेला आहे. या अत्याधुनिक एरियल लिडार आणि इमेजरी सेन्सर युक्त असलेल्या छोट्या विमानाने पुण्यावरून उड्डाण केलेले आहे आणि ग्राउंड सर्व्हे रिलेटेड इन्फॉर्मेशन घेण्याचे काम सुरू झालेले आहे. ह्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये मुंबई, लोणावळा, पुणे, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा आणि हैदराबाद ही स्थानके येण्याची शक्यता आहे. ह्या लिडार सर्व्हेची ही जी काम आहे हे 3 ते 4 महिन्यात पूर्ण होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्रस्तावित मार्गातील विविध भूभाग, उंचवटे, नद्या ह्या सर्व विचारात घेतल्या जातील. अचूक सर्वेक्षण डेटा देण्यासाठी लेझर सेन्सर्स, GPS आणि ॲक्च्युअल छायाचित्रासाठी 100 मेगापिक्सलचा कॅमेरा यांचा वापर करण्यात येतो. ह्या माहितीनुसार एकूण 11 स्टेशन्स ह्या मार्गावर असण्याची शक्यता आहे. मुंबई ते हैदराबाद ह्या रेल्वे मार्गाचे काही ठळक मुद्दे आपण पाहू शकता, जसं की या रेल्वे मार्गावर ट्रेनची जी मॅक्झिमम स्पीड आहे ती 350 किलोमीटर पर आवर असेल, ऑपरेशनल स्पीड ही 320 किलोमीटर पर आवर असेल, ॲव्हरेज स्पीड ही 250 किलोमीटर पर आवर असेल. ट्रॅकचा जो गेज आहे तो स्टँडर्ड गेज असेल, जो की 1435 mmचा आहे. ट्रेनची जी कॅपॅसिटी आहे ती 750 पॅसेंजर पर ट्रेन कॅरी करू शकते. त्यानंतर जे ट्रॅक्शन अवेलेबल आहे ते 25 kV AC ट्रॅक्शन असेल OHE वरती. सेफ्टी फीचर जर बघायला गेलं तर अर्जंट अर्थक्वेक डिटेक्शन सिस्टीम आणि अलाराम सिस्टीम यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. ह्या बुलेट ट्रेनचा जो रूट असेल तो मॅक्झिमम एलिव्हेटेड आणि अंडरग्राउंड असेल व या मार्गावर 11 स्टेशन असण्याची शक्यता आहे. ते म्हणजे BKC मुंबई, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, दौंड, अक्लूज, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, झहीराबाद आणि हैदराबाद ही स्थानके असतील. सूत्रांच्या माहितीनुसार ह्या बुलेट ट्रेनचं तिकीट फेअर जे आहे ते पाहिलं तर ते आपल्या नॉर्मल एक्सप्रेस ट्रेन्सच्या AC फर्स्ट क्लासच्या 1.5 असू शकतं. NHSRCLच्या वेबसाईटवर आपण हे टेंडर कोणाकोणाला दिले आहेत ते आपण तिथे पाहू शकता. ह्या प्रोजेक्ट ॲक्च्युअल वर्किंगमध्ये यायला अजून भरपूर वर्षांचा अवधी आहे, परंतु NHSRCL मात्र त्यांची DPR आणि सर्वे रिलेटेड कामे मात्र अतिशय कमी वेळामध्ये करत आहे. आपण मॅपवर त्याची अलाइनमेंट पाहू शकता, जी की अजून नियोजित आहे, जी की टेम्पररी म्हणून केलेली आहे. मित्रांनो, मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला कसा फायदा होईल हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.